छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। जय भवानी जय भवानी जय 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 भवानी जय 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 शिवाजी हर 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 जय श्री राम जय जय श्री राम। अखिल हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या सानिध्यात ही भूमी पावन झाली ते वैराग्य मूर्ती गाडगे बाबा यांच्याही चरणी नतमस्तक होतो। आज माझ्याकरता देखील अतिशय सौभाग्याचा दिवस आहे। आज पूनमताईंनी मला हा भाग्याचा दिवस दाखवला की प्रत्यक्ष आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पहिल्या मुंबईतल्या मंदिराचं उद्घाटन करण्याची संधी आणि त्यांच्या चरणी नतमस्तक होण्याची संधी मला मिळाली आणि म्हणून सर्वप्रथम पूनमताई महाजन यांचे मी मनापासनं आभार मानतो। आज या कार्यक्रमामध्ये त्यांच्या समवेत उपस्थित आपले मुंबईचे अध्यक्ष आमदार आशिष शेलारजी, आमचे सहकारी आमदार पराग अळवणीजी, या ठिकाणी उपस्थित श्री ज्ञानदेव चौधरीजी, सुषम सावंतजी, आमचे अनिल गलगलीजी, प्रकाश चौधरीजी आणि उपस्थित सर्व माता भगिनी आणि बंधूंनो, आज खरोखर हा सौभाग्याचा दिवस आहे। 19 तारखेला शिवजयंतीच्या निमित्ताने आम्ही आग्र्याला गेलो होतो। माननीय मुख्यमंत्री होते, मी होतो, सुधीर भाऊ होते आणि आग्र्याला त्या किल्ल्यात गेल्यानंतर अक्षरशः आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले। तिथे गेल्यानंतर आजही त्या किल्ल्याची प्रत्येक भिंत छत्रपतींचा बाणेदारपणा वर्णन करत होती आणि ज्या प्रकारे त्या काळच्या अखिल हिंदुस्थानच्या बादशहाला छत्रपतींनी थेट सुनावलं आणि हा राजा झुकणार नाही, हा राजा दबणार नाही अशा प्रकारची जी गर्जना त्यांनी त्या ठिकाणी केली आणि त्यानंतर त्यांना नजर कैदेत ठेवल्यानंतर ज्या प्रकारे आपल्या मुत्सद्दीपणाचा उपयोग करून त्यातनं ते निसटले आणि पुन्हा स्वराज्याची स्थापना केली, मला असं वाटतं की तिथे गेल्यानंतर जो अनुभव आणि जी अनुभूती मला झाली पूनमताई तोच अनुभव आणि तीच अनुभूती आज या मंदिरामध्ये आल्यानंतर मला झाली। कारण आमच्याकरता छत्रपती शिवराय हे आमचं दैवतच आहे। छत्रपती शिवराय नसते तर आज आपण कोणीही या ठिकाणी बसलेलो नसतो। ज्या स्वतंत्र हिंदुस्थानात आपण देव देश आणि धर्माकरता काम करतोय, ज्या स्वतंत्र हिंदुस्थानामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वात विकसित भारताची संकल्पना रचण्यात आली आणि त्या विकसित भारतामध्ये सांस्कृतिक पुनरुत्थानाच्या तहत प्रभू श्री रामललांचं मंदिर अयोध्येमध्ये आपण पाहू शकलो, त्याची मुहूर्तमेढ कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केली आहे, हे देखील आपण लक्षात घेतलं पाहिजे। ज्या काळामध्ये या भारतातले अनेक राजे आणि राजवाडे मुघलांचं मंडलिक म्हणून काम करण्यात धन्यता मानत होते,
लढण्याची क्षमता संपली होती, विजिगीषू वृत्ती संपली होती, आत्माभिमान संपलेला होता. अशा काळामध्ये आई जिजाऊंनी बाळ शिवरायांना सांगितलं, आपल्याला गुलाम म्हणून जगायचं नाही आहे. तुझा जन्म शिवराया या ठिकाणी गुलाम म्हणून जगण्याकरता झालेला नाही आहे. अरे आजूबाजूला पहा, या हिंदुस्थानावर काय संकट आलं आहे, कशा प्रकारे देव देश आणि धर्माची विटंबना चालली आहे, कशा प्रकारे आपल्या आया बहिणींवर अत्याचार होत आहेत, कशा प्रकारे रोज आपल्याला चिरडलं जात आहे, कशा प्रकारे आपला स्वाभिमान आणि आत्माभिमान हा पूर्णपणे त्या ठिकाणी चिरडला जातो आहे, याच्या विरुद्ध तुला लढावंच लागेल. आणि हे जे काही विचार होते, त्या विचारांचं रोपण, त्या शौर्याचं रोपण, त्या आत्माभिमान आणि आत्मतेजाचं रोपण आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांमध्ये केलं. आणि त्यातनं तेजस्वी असे छत्रपती शिवराय, आई जगदंबेचा आशीर्वाद घेऊन, आई भवानीचा आशीर्वाद घेऊन, आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष शिवशंभोंचा आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवराय खऱ्या अर्थानं मैदानात उतरले. आणि शिवाजी महाराजांना आपण युगपुरुष का म्हणतो? युगपुरुष तो असतो जो युग प्रवर्तन करतो, जो युग बदलतो, आणि युग बदलताना जो खऱ्या अर्थानं संपूर्ण मानव समाजाला एक वेगळी दिशा देतो. आपल्याला माहिती आहे प्रभू श्रीराम हे तर देव होते असं आपण म्हणतो, ते देव होतेच. त्यांनी जर मनात आणलं असतं तर ते एकटे रावणाचा निपात करू शकले असते. पण प्रभू श्रीरामांना माहिती होतं, मी जर एकट्याने रावणाचा निपात केला आणि मानव जातीमध्ये जर मी शौर्याचं रोपण केलं नाही, अन्यायाच्या विरुद्ध लढण्याचं रोपण केलं नाही, तर दुसरा कोणीतरी रावण तयार होईल. आणि म्हणून छोट्या छोट्या वानरांना, छोट्या छोट्या लोकांना, छोट्या छोट्या समूहांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये विजिगीषू वृत्तीचं रोपण करून प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवला. आणि म्हणून त्याच्यानंतर हजारो वर्ष कोणीही रावण तयार झाला नाही, कोणीही आपल्याला गुलामगिरीत टाकू शकलं नाही. आणि म्हणून प्रभू श्रीरामांना आपण युगपुरुष म्हणतो. तसेच युगपुरुष आमचे छत्रपती शिवराय होते. शिवरायांनी 18 पगड जातीच्या लोकांना एकत्रित केलं, ज्यांचा क्षात्र धर्म नव्हता, ज्यांनी क्षात्र तेज कधी बघितलं नव्हतं, छोटं छोटं काम करणारे, कधी शेती करणारे, कोणी लोहार, कोणी सुतार, कोणी चांभार, 12 बलुतेदार असतील, अलुतेदार असतील, छोटे छोटे काम करणारे सगळे मावळे त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित केले. मोठ्या घरचे लोक, छोट्या घरचे लोक, मनसबदारांकडचे लोक, सरदारांकडचे लोक आणि त्यांच्यासोबत सेवकांकडचे लोक, असे सगळे एकत्रित करून त्या सगळ्यांच्या मनामध्ये त्यांनी विजिगीषू वृत्ती तयार केली, क्षात्र तेज तयार केलं, त्यांचं पौरुष जागृत केलं. आणि त्यांना हे सांगितलं की या ठिकाणी मुघल लुपी जी असुरी शक्ती आहे, या असुरी शक्तीचा निपात करण्याची ताकद तुमच्यामध्येच आहे. आणि ते जे प्रेम होतं, तो जो त्याग होता, ते जे क्षात्र तेज होतं, या तेजामुळे ही मावळ्यांची फौज तयार झाली. खरं म्हणजे या ठिकाणी औरंगजेबाला नेहमी हा प्रश्न पडायचा की मुठभर मावळे आमच्या लाखा लाखाच्या फौजांना कशा प्रकारे या ठिकाणी पराजित करतात. औरंगजेबाची फौज मोठी होती, त्याच्यामध्ये अफगाणिस्तान, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, तुर्कस्तान इथनं सगळे मोठे मोठे सेनानी, सरदार, मनसबदार, हत्ती, घोडे मोठ्या प्रमाणात पैसे देऊन, वेतन देऊन त्यांना आणलं जायचं. आणि अर्धपोटी जेवणारे, एक वेळ जेवणारे, गरिबीत राहणारे आमचे मावळे त्यांच्यावर जेव्हा तुटून पडायचे, आमचे 5000 मावळे देखील लाखाच्या फौजेला पराजित करायचे, ही ताकद त्या मावळ्यांमध्ये छत्रपती शिवरायांनी आणली. कारण छत्रपती शिवरायांनी त्यांना सांगितलं, अरे मुघलांची फौज मोठी असेल पण ते त्यांच्या राजाकरता लढत नाही, ते त्यांच्या मातृभूमीकरता लढत नाही, ते वेतनाकरता लढतायत, ते पैशाकरता लढतायत, त्यांना या ठिकाणी साम्राज्य तयार करायचं आहे, त्याकरता लढताय. तुम्ही माझ्याकरता लढत नाही आहे, मला राजा बनवण्याकरता लढत नाही आहे, तुम्ही देव देश आणि धर्माकरता लढताय, तुम्ही एका विचाराकरता लढताय. आणि त्यामुळे तुमचं तेज वेगळं आहे. आणि हीच भावना घेऊन छत्रपतींच्या नेतृत्वात एकेका सेनापतींनी, सरसेनापतींनी, एकेका मावळ्यांनी केलेला संघर्ष हा आपण बघितला.
आणि स्वराज्याची स्थापना छत्रपती शिवरायांनी केली मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे. परवा माननीय प्रधानमंत्री मोदीजी भाषण करताना म्हणाले आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार पण सरकार स्थापन करताना आमचा आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःला छत्रपती घोषित तर केलं पण छत्रपती घोषित केल्यानंतर एकही दिवस राजसिंहासनावर बसले नाही, एकही दिवस त्यांनी भोग केला नाही, एकही दिवस त्यांनी राजा म्हणून मिरवलं नाही. छत्रपती झाल्याबरोबर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा स्वराज्याच्या विस्ताराकरता ते निघाले आणि आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याकरता ते लढत राहिले. तेच छत्रपती शिवाजी महाराज आमची प्रेरणा आहे. त्यामुळे आम्हाला या ठिकाणी राज्य हवंय पण ते छत्रपतींप्रमाणे सेवा करण्याकरता हवंय. 2047 विकसित भारत तयार करण्याकरता छत्रपतींच्या प्रेरणेने आम्हाला या ठिकाणी राज्य कारभार करायचा आहे. मला असं वाटतं छत्रपती याकरता तर महत्वाचे आहेतच की पहिलं स्वराज्य त्यांनी स्थापन केलं पण याही करता महत्वाचे आहेत की त्यांचे जे जे गुण पूनमताईंनी या ठिकाणी सांगितले. भारताचं पुढचं 1000 वर्षाची वाटचाल कशी असेल याची मुहूर्तमेढ आणि त्याची नीती रीती ही आपल्याला सांगण्याचं काम छत्रपतींनी केलं. कायदा सुव्यवस्था कसा असला पाहिजे, महिलांना सुरक्षित कसं ठेवलं पाहिजे, शेवटच्या माणसाच्या भाजीच्या देठाला देखील धक्का लागणार नाही अशा प्रकारे राज्य कारभार कसा केला पाहिजे, आमच्या समुद्री तटांची सुरक्षा कशी केली पाहिजे, किल्ले कसे बांधले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले आजही वास्तुशिल्पाचा नमुना आहे आणि म्हणूनच वर्ल्ड हेरिटेज मध्ये भारताची एंट्री काय असावी अशा प्रकारचा विचार समोर आला. माननीय मोदीजींकडे 24 राज्यातले 50 प्रस्ताव गेले की आमचा हा जो काही प्रस्ताव आहे हा वर्ल्ड हेरिटेज म्हणून तुम्ही त्या ठिकाणी युनेस्कोला पाठवा. पण मोदीजींनी वर्ल्ड हेरिटेजची एंट्री जर कुठली पाठवली असेल तर छत्रपती शिवरायांचे गड किल्ले हे वर्ल्ड हेरिटेज म्हणून त्या ठिकाणी युनेस्कोला पाठवले. कारण हा प्रत्येक किल्ला आर्किटेक्चरल मार्वल आहे, इंजिनिअरिंग मार्वल आहे. अत्यंत विचारपूर्वक त्या ठिकाणी जे काही जलव्यवस्थापन आपल्याला पाहायला मिळतं असं जलव्यवस्थापन आजही आपल्याला कुठे पाहायला मिळत नाही. कधीही महाराजांच्या किल्ल्यावर पाण्याचा दुष्काळ पाहायला मिळाला नाही. महाराजांच्या किल्ल्यावर वर्षानुवर्ष वेढे पडले तरी देखील कोणी पाण्याविना मेलाय, कोणी खाण्याविना मेलाय. सगळ्या प्रकारचा विचार करून आपले गड किल्ले महाराजांनी तयार केले. आज आपण पर्यावरणाचा इतका विचार करतो, महाराजांनी आपली जंगलं कशी त्याचं संवर्धन करायचं, जंगलं कापत असताना कोणतं लाकूड कापायचं, कोणतं कापायचं नाही, कापलं तर किती झाडं लावायची, ती कशा प्रकारे लावायची, नाही लावली तर त्याच्यावर काय तुमच्यावर त्या ठिकाणी दंड होईल, अशा प्रकारची सगळी संहिता ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला दिली. आणि म्हणून आज पर्यावरणाचं संवर्धन कसं करायचं कोणाकडनं शिकायचं असेल तर महाराजांकडनं शिकायचं. किंवा राज्य चालवण्याकरता पैसा लागतो, तो पैसा सर्वसामान्यांकडनं न घेता तो कोणी कोणी द्यायचा, तो कसा द्यायचा, तो किती द्यायचा, या संदर्भातले जे त्यांनी वास्तुपाठ दिले आहेत मला असं वाटतं की आजचे अर्थतज्ञ देखील तोंडात बोट घालतील. अशा प्रकारे राज्य चालवण्याचं एक तंत्र हे छत्रपती शिवरायांनी आपल्याला सांगितलं आहे. त्यामुळे हा केवळ राजा नव्हता, हा संपूर्ण राजा होता. संपूर्ण राजा एकही गुण आपल्याला असा दिसत नाही की ज्याचा अभाव छत्रपती शिवरायांमध्ये आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय त्यांची युद्धनीती असेल, त्यांची राजनीती असेल, त्यांची अर्थनीती असेल, त्यांच्या प्रत्येक नीतीवर जगभरात अभ्यास केला जातो आणि जगभरातले अभ्यासक त्याच्यावर आज PhD करतात, त्याच्यावर थीसिस लिहितात. हे छत्रपतींनी आपल्या 50 वर्षाच्या छोट्याच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी आपल्याला दाखवलं. आणि म्हणूनच छत्रपती शिवराय हे आमचे ईश्वर आहेत, ते आमचे देव आहेत, ते आमचं दैवत आहे. आणि पूनमताई खरं म्हणजे आशिषजींनी सांगितलंय खरं आहे, गेल्या 10 वर्षामध्ये
तुम्ही शेकडो चांगली कामं केली आहेत, शेकडो लोकांच्या जीवनात परिवर्तन घडवणारी कामं केली आहेत, पण तुमच्या कामामध्ये सगळ्यात वर कुठलं काम लिहिलं जाईल तर छत्रपती शिवरायांचं मंदिर तुम्ही बांधलं हे सगळ्यात मोठं काम. कारण छत्रपतींनी आपल्याला जे तेज दिलं, जो ओस दिला, छत्रपतींनी जो स्वाभिमान दिला, त्यामुळेच आज नवभारताची निर्मिती आपण करू शकतोय. आणि म्हणून तुमचं मनापासून अभिनंदन करतो. ज्या ज्या लोकांनी हे मंदिर बांधण्यामध्ये आपापला वाटा उचलला, मेहनत केली, त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आता दरवर्षी या मंदिरामध्ये आपल्याला शिवजयंती तर साजरी करताच येईल, पण छत्रपती शिवरायांची या ठिकाणी आरती देखील होईल. आपल्यापैकी अनेकांना माहिती नसेल, पण छत्रपती शिवरायांची पहिली आरती ही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी लिहिली, आणि त्यानंतर ती आरती अतिशय सुरेल आवाजामध्ये लता दिदींनी गायलेली आहे. मला असं वाटतं की निश्चितपणे या मंदिरामध्ये दोन वेळा ती आरती ज्यावेळेस गुंजेल त्यावेळी आपल्या सगळ्यांना त्या आरतीच्या माध्यमातून तेज मिळेल. मी पुन्हा एकदा पूनमताईंचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.